अर्धचक्रासन। हे आसन करताना तुमच्या शरीराची स्थिती अर्धचक्राप्रमाणे होते। हे आसन करण्यासाठी सुरुवातीला सरळ स्थितीत उभे रहा आणि तुमचे दोन्ही हात आधार देण्यासाठी तुमच्या कमरेवर ठेवा। तुमची सर्व बोटे एकत्र जोडलेली आहेत याची खात्री करा, म्हणजे तुमच्या कमरेला योग्य आधार मिळेल। आता एक दीर्घ श्वास घ्या आणि कमरेतून सावकाश मागे वाका। तुमच्या मानेचे स्नायू ताणले जाईपर्यंत तुमचे डोके मागे वाकवा। सामान्यपणे श्वास आत घ्या आणि सोडा। याच स्थितीत 10 ते 30 सेकंद थांबा। अर्धचक्रासन तुमच्या पाठीच्या कण्याला लवचिक बनवते। ते तुमच्या मेरू चेतातंतूंना मजबूत बनवते। हे आसन तुमची श्वसनाची क्षमता सुधारते, तसेच ते सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसमुळे होणारी वेदना सुद्धा कमी करते। हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी मागे वागताना काळजी घेतली पाहिजे। जर तुम्हाला भोवळ येत असेल तर हे आसन करू नका। या स्थितीत 10 ते 30 सेकंद राहिल्यावर एक दीर्घ श्वास घ्या आणि कमरेला हातांचा आधार देऊन हळूहळू तुमचा पाठीचा कणा ताठ करा। आता सावकाश श्वास सोडत तुमचे डोके सामान्य स्थितीत आणा आणि आराम करा। हे आसन नियमितपणे करून तुमची सततच्या पाठ आणि मानदुखीपासून सुटका होईल।